सिंधेवाई तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी पोहोचलेलं नाही, त्यामुळे धान पीक शेवटच्या टोकावर आहे आणि यात अडथळा म्हणजे घोडाझरी मध्यम प्रकल्प अधिकारी आहेत. या संदर्भात घोडाझरी मध्यम प्रकल्प अंतर्गत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना सुद्धा सिंधेवाही तालुक्यातील बरेच गावातल्या शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवून आर्थिक, मानसिक तसेच शारीरिक नुकसान पोहोचवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहेत. त्या संदर्भात निवेदन सुद्धा दिली आहेत, तरी सुद्धा घोडाझरी प्रकल्पातील अधिकाऱ्यांना जाग आली नाही, त्यामुळे आम आदमी पार्टीने लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. ब्रिटिशकालीन घोडाझरी तलावाअंतर्गत टेलवरील शेतकऱ्यांना गेल्या 5-7 वर्षापासून पाणी मिळत नाही. यावर्षी सुद्धा तलावामध्ये पुरेसा पाणीसाठा असताना सुद्धा व शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करून सुद्धा पाणी अजूनपर्यंत दिलेले नाही, त्यामुळे जवळपास 1000 ते 1500 एकर क्षेत्र हे पूर्ण सुकलेलं आहे आणि याची दखलसुद्धा कुठल्याही अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. त्या दिवशी ठाणेदार साहेब स्वतः येऊन त्यांनी पाहणी केली, पण जे संबंधित विभागाचे रेवणी किंवा पाटबंधारे विभागाचे अधिकारी आहेत ते अजूनपर्यंत मुख्यावर आलेले नाही आणि या उपोषण स्थळीसुद्धा आलेले नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीनं राज्यकर्त्यांचा आणि पाटबंधारे विभागाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.